तर काँग्रेस आमदार दिशान सिद्दीकींसह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्वे अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. मुंबईतल्या खेरवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर काँग्रेस आमदार दिशान सिद्दीकींसह आणखी 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारण आहे ते म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये त्याच्या सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा आरोप दिशान सिद्दीकींवर ठेवण्यात आलेला आहे.